आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जयसिंगपूर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ लोकांच्या भीती दोन महिन्यात तपासच नाही गेले दोन तीन महिने जयसिंगपूर आणि परिसरात भीतीचं सावट आहे चोरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे जयसिंगपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने लोक दोन महिने भीतीच्या छायेत आहेत जयसिंगपूर शहराचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीत चोरी प्रकरण ताजं असतानाच नांदणी नाका परिसरातील सुझुकी ब्रिजा आलिशान कारमधील डिक्कीतील एक लाख रुपये चोरीची प्रकरण ही चर्चेत असताना रविवारी आठवड्या बाजारात सांगलीच्या व्यापाऱ्याचे एक लाख साठ हजार रुपये लंपास झाले कोथरी येथे तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या एका ठिकाणचे दागिने लंपास केले शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी बंगला फोडून त्र्याहत्तर हजारांचा ऐवज लंपास केला पण जयसिंगपूर पोलिसांनी चोरट्यांना पकडलेलं नाही त्यामुळे लोकात भीतीचे वातावरण आहे त्यामुळे लोकात भीतीचे वातावरण असल्याने गेल्या दोन महिन्यात अशा मोठ्या घटना घडल्या जयसिंगपूरहून महानकर न्यूज साठी संदीप इंगळे